अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे जनक राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांची संयुक्त जयंती पाळधी गावातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आणि कन्या शाळा यांच्या विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली। या दोन्ही महान नेत्यांच्या जयंती प्रीत्यर्थ या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शाळेतील चिमुकल्या मुला मुलींनी दोन्ही महात्म्यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले। या बरोबरच शाळेच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियान उपक्रमाची माहिती सुद्धा यावेळी मुख्याध्यापक बाविस्कर सर यांनी दिली। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्या शाळेचे मुख्याध्यापक बाविस्कर सर यांनी केले। या कार्यक्रमाला मान्यवरांसह पाळधी ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती या निमित्त इथे जिल्हा परिषद केंद्र शाळा पाळधी तथा कन्या शाळा पाळधी यांच्या संयुक्त विद्यमाने इथे आपण एक छोटासा कार्यक्रम घेत आहोत। या कार्यक्रमासाठी आलेले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा पत्रकार मित्र यांचे सर्वप्रथम मी आमच्या दोघं शाळांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। पूर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी असे होते। गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये गुजरात मधील पोरबंदर येथे झाला। त्यांचा जन्म म्हणजे जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाते। हिंदू धर्मातील तत्वज्ञानावर त्यांची फार मोठी निष्ठा होती। काहींनी गांधीजींना बापूच्या स्वरूपात पाहिले तर काहींनी क्रांतिकारकाच्या स्वरूपात महात्मा गांधींनी सत्याची साधना केली। 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा जयंती या निमित्ताने सर्व नेते उपस्थित त्यांच्याशी मी काही तुम्हाला 2 शब्द सांगणार। शांतता नाही काय वर्ष महिन्यामुळे गांधीजीचे संपूर्ण नाम मोहनदास करमचंद गांधी असे होते। राष्ट्रपिता म्हणून लोक त्यांना ओळखतात। 2 ऑक्टोबर 1970 गुजरातमधील पोरबंदर येथे गांधींचा जन्म झाला। त्यांनी संघटना म्हणजे सत्यशिव सुंदर या 3 चिरंतन मूल्यांना श्रद्धा परमेश्वर निष्ठा द प्रेम माया वात्सल्य संस्था या गोष्टी महात्मांच्या जीवनातील कार्यात प्रभू ठरल्या। त्यांचे राहमान साधे होते। ते पंचानेतर दांडी यात्रेद्वारे त्यांनी त्याचा सत्याग्रह केला। अशा या नेत्यांचं famous in India as Bapu or Rashtrapati, the full name of he is Mohandas Karamchand Gandhi in India। जोरदार आणि येथे जमलेला माझ्या बाळ मित्र मैत्रिणींनो, आज
आज मी तुम्हाला महात्मा गांधींबद्दल काही दोन चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. महात्मा गांधींचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 1869 मध्ये गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. 1887 मध्ये ते परीक्षा देण्यासाठी इंग्लंडला गेले. 3 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण करून ते 1891 मध्ये भारतात परत आले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. बघा, बापूजींचा फोटो जर पाहिला आपण, हा फोटो आहे, पण पूर्ण जरी फोटो पाहिला तर खाली ते फक्त धोतर नेसायचे आणि वरती एक पंच असायचा उपरण्यासारखा. आणि त्याच्या अगोदरचे काही फोटो आहेत बापूजींचे, ते जर तुम्ही बघितले तर एकदम सूट बूट टाय, जसं की एकदम मोठेच्या मोठे बॅरिस्टर किंवा एखादे मोठे इंग्रज अधिकारी दिसावेत असा त्यांचा पोशाख होता. परंतु तेव्हा जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा भारतातलं दुःख पाहून दारिद्र्य पाहून त्यांनी ज्या सुखसोयी ज्या एकदम उच्च राहणीमानाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा एका झटक्यामध्ये त्याग केला. त्याची सुरुवात कपड्यापासून केली. त्यांचे कपडे जे आहेत ते खादी म्हणजे सुती ते स्वतः ते धागा तयार करायचे कातायचे आणि त्याच्यापासून ते कपडे बनवून आपले कपडे वापरायचे. दोनच वरती पंचा आणि खाली धोतर. त्यांच्या जीवनातील एक अशी गोष्ट आहे, असा प्रसंग आहे की बापूजी गावोगावी संध्याकाळी लोकांचं जनजागृती करण्यासाठी गावोगावी फिरायचे. असेच एके दिवशी एका गावला गेल्यानंतर साबरमती आश्रमात ते मुक्कामाला राहायचं, त्यांचं ठिकाण राहायचं साबरमती आश्रम होतं. तिथून 10-15 किलोमीटर अंतरावरील एका गावी ते संध्याकाळी जनजागृती करण्यासाठी गेले. त्यांना लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ते स्वतः घेऊन जायचे. आपल्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ते स्वतः आपल्या आपण घेऊन जायचे. आणि काय झालं, एके दिवशी तिथं गेल्यानंतर त्या गावाला गेल्यानंतर की त्यांचा जो आंघोळ करत असताना अंग घासायचा जो गोटा होता दगड, आपण आंघोळ करताना अंग साबणाने स्वच्छ धुतो. काही जणांच्या घरी छोटा गोटा राहतो, आहे का कुणाच्या घरी, पाहिलं का तुम्ही? तर आता आपण त्याच्याने आपण घासत नाही पण आपले आई वडील किंवा आजी आजोबा अंग घासतात. तर गांधीजी त्यांच्या जीवनामध्ये ते सतत तो एक गोटा होता त्यांचा अंग घासायचा, ते त्या जिथं जातील तिथं ते सोबत घेऊन जायचे. आणि घाईघाईमुळे ते गोटा न्यायचं ते विसरले. त्या गावी गेल्यावर संध्याकाळी त्यांच्या लक्षात आलं की आपला अंग धुवायचा गोटा आश्रमातच विसरलेला आहे. जेव्हा तसंही जसंही त्यांच्या लक्षात आलं, सकाळी ते लवकर उठले, गोटा घेऊन आले आणि पुन्हा ते सकाळी दिवस उगवण्याच्या अगोदर ते आले, त्याच गोट्याने त्यांनी ते अंग घासून पुन्हा आपली आंघोळ केली. एक दिवस आपल्या घरचं साबण संपलं, बिना साबणाची आपण आंघोळ केली, काय होईन का? नाही. पण गांधीजी कुठलीही गोष्ट जेव्हा ते करायचे त्यांच्या जीवनामधल्या सगळ्या गोष्टी, एकसुद्धा गोष्ट चुकीची होत नव्हती. किंवा ते जाऊ द्या म्हणायचे नाहीत, चला हे आलं नाही का जाऊ द्या, आपल्याला प्रश्नाची उत्तर येत नाही किंवा धडा समजत नाही जाऊ द्या, येत नाही तर येत नाही पुढचा बघू असं आपण सोडून देतो. मम्मी पप्पाने एखादी काम सांगितलं ते अर्ध करतो आणि सोडून देतो. गांधीजींनी जे सगळे त्यांच्या जीवनात जेवढे काही कार्य केले त्यातलं एकही कार्य अर्ध ठेवलं नाही किंवा ते सोडून दिलं नाही. त्यांचा सगळा जीवन प्रवास जर बघितला तर जवळपास 2 गोष्टीच्या भूतालीस होता, अहिंसा आणि सत्याग्रह. ते सांगायचे की जर तुम्हाला कुणी एका गालेमध्ये मारलं, एका गाला जर सापट मारला तर तुम्ही त्याच्यासमोर दुसरा गाल पुढं करा. असं का सांगायचे ते? ते भित्रे होते का? नाही, ते भित्रे नव्हते. तर त्याच्या मागचा त्यांचा असा दृष्टिकोन होता की समोरच्यालाच उद्बोधन झालं पाहिजे, त्याला लाज वाटून त्याला स्वतःलाच कळलं पाहिजे की आपली काय झाली चूक झाली, आपली काय झाली चूक झाली. आपले आजचे दुसरे महान विभूती आहेत लाल बहादूर शास्त्री, ते कोण होते? तर भारताचे दुसरे पंतप्रधान होते. कोण होते? पहिले पंतप्रधान सगळ्यांना माहीत आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांच्यानंतर जेव्हा पेच प्रसंग आला राजकीय नेत्यांसमोर तेव्हा एकदम साधी राहणीमान, यांचेसुद्धा आदर्श महात्मा गांधी होते. महात्मा गांधीजींनी जसं जीवन व्यतीत केलं तसंच लाल बहादूर शास्त्रीसुद्धा जीवन व्यतीत करायचे.
त्यांच्या जीवनप्रवासातला एक प्रसंग असा आहे की भारतामध्ये एकदा खूप मोठा दुष्काळ पडला आणि लोकांना खायला सुद्धा अन्न मिळेनासं झालं. तेव्हा त्यांनी असा निश्चय केला की मी दिवसभरात फक्त एकच वेळेस जेवण करेन आणि एक वेळेस राहिलेलं माझं जेवण आहे ते माझ्या बंधू भगिनी म्हणजे भारतातले इतर लोकांना किंवा एखाद्या तरी माणसाचं ते माझा राहिलं एक वेळेचं जेवण त्याचं पोट भरेल अशी त्या मागची त्यांची संकल्पना होती. त्यांनी शेतीमध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी खूप मोठमोठ्या योजना राबवल्या आणि त्यांचा एक नारा खूप प्रसिद्ध झाला. त्यांनी सांगितलं जय जवान जय किसान, जय जवान जय किसान हा त्यांचा नारा आहे. आणि पुढं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला त्याच्यात त्यांच्या 2 वर्षानंतर भारतामध्ये हरित क्रांती नावाची शेतीमध्ये खूप मोठी क्रांती झाली. ती क्रांती रचण्यामागे लालबहादूर शास्त्रीजी यांचा खूप मोठा वाटा आहे. भगवानांच्या हस्ते आपण बक्षीस देणार आहे. फक्त 2 गोष्टी या ठिकाणी मी शासनाचं सांगणार आहे. पहिला 15 सप्टेंबर 2 ऑक्टोबर म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे शासनाचा. स्वच्छता पंधरवाडा हा शासनाने सुरू केलेला आहे. आपल्या महाराष्ट्र शासनाने मागील 15 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबर आजचा शेवटचा दिवस आहे 5:30 वाजेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र हा स्वच्छ झालेला पाहिजे, हागणदारीमुक्त गाव झालं पाहिजे अशी शासनाची भूमिका आहे. महाराष्ट्र शासनाची जी मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि स्वच्छता मंत्री लोणीकर साहेब आणि मान्यवर जेवढे मंत्री असतील त्यांचं एक म्हणणं आहे की शाळा ही स्वच्छ झाली पाहिजे. शाळेमध्ये एकही कचरा एकही कागद दिसता कामा नाही. पहिलं भाऊ मी शाळेमध्ये जेव्हा प्रवेश करतो गेटच्या आतमध्ये मी तिथूनच स्वच्छता सुरू करतो माझ्या मुलांना घेऊन आणि एकही कागद एकही आजूबाजूचे पालक येतात त्यांना नकारार्थ उत्तर मला देता येत नाही. ते पुढेही टाकतात काही खाऊचे टाकतात. स्वच्छता अभियान हे माझ्या शाळेमध्ये 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सादर केलं जाते. आणि दुसरी गोष्ट माझी जी शाळा आहे मी मागील मीटिंगमध्ये सांगितलंय बस रेडीमध्ये शाळा आहे भाऊ. आतापर्यंत सर्व मुख्याध्यापक जे बदलून गेले सर्व शिक्षक बदलून गेले 5 शिक्षक या ठिकाणी मी मुख्याध्यापक सही 5 शिक्षक आहे. तर माझी शाळा येत्या 15 ते 20 दिवसात मूल्यांकन होऊन अधिकाऱ्यांमार्फत मूल्यांकन होऊन आपली शाळा बॉईज शाळा आणि कन्या शाळेचा देखील प्रयत्न आहे अश्रेणीमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. अश्रेणीमध्ये शाळा आली की आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे बक्षिसं मिळणार आहे प्रशस्तीपत्रक मिळणार आहे अधिकाऱ्यांचं आम्हाला मिळणार आहे. आणि या जयंतीनिमित्त या महापुरुषांनी जेवढं काम केलेलं आहे महात्मा गांधी महात्मा हा शब्द कसा लागला मुला तुम्ही म्हणता भाषणामध्ये महात्मा गांधी तर महात्मा याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीनं या देशासाठी या गोरगरीब लोकांसाठी जे महान कार्य केलं त्या व्यक्तीला महात्मा असं म्हटलं जातं. पा महात्मा या शब्दाचा अर्थ लक्ष ठेवा. ज्या व्यक्तीनं या देशामध्ये गोरगरिबांसाठी आणि संपूर्ण देशातील पीडित जनतेसाठी जे काम केलं त्या व्यक्तीला महात्मा हा शब्द प्रयोग लावला जातो. म्हणून महात्मा गांधींनी या देशामध्ये स्वच्छतेतून समृद्धीकडे पा काय म्हटलंय महात्मा गांधींनी स्वच्छतेतून समृद्धीकडे म्हणा स्वच्छतेतून अशा प्रकारे आपल्याला वाटचाल करायची. आणि माझे दुसरे महान नेते लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान होते यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या कुटुंबियांना कशा प्रकारे सदन करता येईल शेतकरी कसे सदन होतील आणि त्यांचे मुलं कसे शिकले जातील आणि म्हणून सरांनी एक नारा सांगितला आहे जय जवान जय जय जवान जय जवान अशा प्रकारचा एक नारा दिला आहे. शेतकरी लोक आनंदित राहिले पाहिजे त्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे त्यांचे मुलं शिकले पाहिजे आणि म्हणून त्यांनी प्रयत्न केले. या दोघही महात्म्यांना माझा अभिवादन. या ठिकाणी जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचे माझ्या शाळेच्या वतीनं पत्रकार सचिन भाऊ पत्रकार चोरड्या आणि सर्वांचे सदस्य समितीचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.